इंदिरा गांधीजी आपण या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. मला जे वसंतराव पोटे साहेब बोलत असताना मी पाठीमध्ये येऊन बसलो. त्याच्या कारण मला सांगतो, सभाशास्त्राचा नियम आहे, एखादा वक्ता जर बोलत असेल तर त्याच्या पुढून समोरून जाऊ नये. अशी विलेशन पाहिजे म्हणजे की त्यांचं भाषण संपून माझं भाषण काय असं नाही. त्या कारण मागे बसलो आणि मागे बसून खरं झालं. माननीय उमाळे म्हणाले की तुम्ही मागे बसून बोला. इंदिराजींनी सांगितलं माझे काही हरकत नाही, आपण तुमची वस्तू पुढं काढली, माईक पुढं केलं, तुमचा आवाज त्याच्या तुमच्यापर्यंत चांगला पोहोचला, एवढ्या करता मागे बसतो. तिसरी गोष्ट म्हणजे मी आलो आणि खुर्ची रिकामी दिसतो. सध्या खुर्ची कमी एवढं चालते मुंबईमध्ये तर रिकामी दिसते आणि खुर्ची मी काढून तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, मला मणक्याचा त्रास असल्यामुळं सोफ्यावर सुखासीन बसण्यापेक्षा सामान्य माणसाप्रमाणे खुर्चीत बसलेलं बरं म्हणून पाहिजे. आज इंदिराजींची जयंती आपण साजरी करत असताना या सगळ्या गोष्टींचं चिंतन करणं म्हणजे खरं त्यांचं सुखम्य स्मरण. इंदिराजी कशा होत्या? त्या कणखर होत्या, त्या पोलादी होत्या, त्या हळव्या होत्या, त्या दृढनिश्चयी होत्या, त्या जिद्दी होत्या, त्या कोणालाही न घाबरणाऱ्या निर्भय होत्या, कुटुंब उत्सव होत्या आणि खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करणाऱ्या देशाच्या नेत्या होत्या. अशा अनेक अनेक अंगाने इंदिराजींच्या व्यक्तिमत्वाचा आपण आढावा घेतो. 102 वर्ष होऊन गेली इंदिराजींच्या जन्माला. खरं म्हणजे त्यांची शताब्दी 2016 मध्ये इंदिराजींच्या जयंतीची शताब्दी होत असणार. पूर्ण महाराष्ट्रभर शताब्दीचा महोत्सव घ्यावा आणि ठिकठिकाणी इंदिराजींच्या स्मरणातून माध्यमातून काँग्रेस आणि सामान्य गरीब माणसाचा आवाज हा मजबूत करावा ही कल्पना मी त्या ठिकाणी मांडलेली होती. मी दुर्दैवाला राज्य पातळीवर तो कार्यक्रम त्यांनी राबवला गेला नाही, परंतु माझ्या पतीनं मी महाराष्ट्रामध्ये त्यावेळी इंदिराजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं 28 ठिकाणी वाचली, अनेक लेख लिहिले. आपण अनेक विचित्र उदाहरण माननीय वसंतराव कोटके यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की कधी इंदिराजी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही, पराभवामधून कधी खचल्या नाही आणि यशामुळं कधी उन्मत्त झाल्या नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. किती आयुष्यामध्ये पराभव आहे, किती संकट आहे. वडील 11.5 वर्ष जेलमध्ये होते पंडित जवाहर, त्यावेळी कमला नेहरूंची अवस्था काय होती, आजारी होते, इंदिराजींचं वय काय होतं, आनंद मोहनमध्ये राहताना इंदिराजी अतिशय लहान होत्या, पत्नीच्या आजाराकडे पाहायला तुमची किंवा वेळ नव्हता, तेव्हा आईची शुश्रूषा करण्याचं काम इंदिरा गांधींनी त्या गावात केले. आणि त्याचवेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून सर्व लीडर नेते त्या आनंद भवनवर जेव्हा येत होते तेव्हा इंदिराजींच्या माध्यमातून गांधींच्या नावानं त्यांनी एक वादळ सेना स्थापन केली. लहान मुलांची संस्था ही इंदिराजींची सुरुवात झाली. पंडितजींच्या बरोबर त्या सावलीप्रमाणे पाहिजे, अनेक टप्पे त्यांनी पाहिले, स्वातंत्र्याचे पाहिजे, आंदोलनाचे पाहिजे, सत्तेचे पाहिजे, वैभवाचे पाहिजे आणि वैराग्याचे पाहिजे. हे मी एवढं करता तुम्हाला सांगतो की कधीही दगमगल्या नाही. एवढं सगळी संकट लहानपणापासून झेलत असताना विरोधकांनी त्यांच्याकडून उच्छाद मांडलेला असताना आणीबाणीनंतर प्रचंड पराभव झालेला असताना 77 वर्षांच्या पराभवानंतर 3 वर्षाच्या काळामध्ये 3 पण नाही 29 महिन्याच्या काळामध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेस सोडली गेली, रस्त्यावर उतरल्या इंदिरा गांधी, आंदोलन केलं, जन आंदोलन होतं केलं, पण कुठल्याही संकटाला त्या घाबरल्या नाही. मला वाशिममध्ये भरपूर शेअर आवडतो, तुम्ही बरेच शेअर झाले सांगितले. मला इंदिराजींचं व्यक्तिमत्व कसं होतं, किती संकट आहे, जे जात त्यांचं सभासद सुद्धा रद्द केलं, त्यांना सर्किट हाऊस उतरायला दिलं नाही. फार महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, कुठल्याही सर्किट हाऊस त्यांना उतरायला दिलं नाही. त्यांच्या पराभवामध्ये त्यांचं जे मेहरोली नावाचं शेत होतं जवळ छोटस फार पाऊस दिल्लीपासून जवळ, ते उकरून काढलं आलेल्या सरकारचं काहीतरी लपवून ठेवले होते, काल होते काहीतरी लपवून ठेवले. इतके इंदिराजींच्या हात केले, त्यांच्यावर अनेक खटले भरले, अनेक केसेस केल्या, जेलमध्ये टाकलं, पण पुन्हा इंदिराजी बाहेर आल्या आणि
जनमानसात जाऊन त्यांनी कंप्लीट पुन्हा सत्यवर आणले आणि पुन्हा घेतलं. तो उर्दू शेर असं आठवला की किती संकट आहे, संकटांचा सामना करायचा. इंदिराजी बलिदान असून असं वाटतं, अरे हा मोर वगैरे तुफानो से तुकारा करते, हा मोर वगैरे जो तुफानो से नजारा करते हैं, हम वो लोग जो तूफानों से नजारा करते हैं और हम वो भी लोग हैं जो तूफानों से नजारा करते हैं. म्हणजे एका संकटाला आम्ही सामोरा जातो, संकट मोडून मारतो आणि एवढंच नाही तर इंदिरा गांधी पुन्हा वाट बघतात दुसरं संकट माझ्यावर कधी येते, हे संकट तुझ्याशी सामना करण्याकरता मी तयार आहे असं हा विषय. हम वो लोग जो तूफानों से नजारा करते और हम वो भी लोग हैं जो तूफानों से नजारा करते. आणि इंदिराजींचा प्रत्येक घटनेच्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या माझ्या हे सगळं लागलं. इंदिराजींचं व्यक्तिमत्व कसं होतं हा तुम्हाला सांगतो. जेव्हा इंदिराजी पंतप्रधान झाल्या तेव्हा आपल्या देशामध्ये अमेरिकेतलं मिलो येत होतं. त्या जुनी माणसं जी बसली त्यांना माहिती आहे मिलो तांबडीवर ते सारखं बघितल्यानंतर त्या यात्रा बघितल्यानंतर इंदिराजींचं मन अस्वस्थ होतं. आणि आपल्याला कल्पना हे जे स्वामीनारायण त्यावेळी जी गोष्टी सांगतो स्वामीनारायण हे त्यावेळेचे अत्यंत तरुण जगविख्यात शास्त्रज्ञ आणि अनेकांना हे माहीत नाही की स्वामीनारायणांचे वडील हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे आमदार होते. फील्ड मार्शल माणिकशा यांचे वडील हे गांधीजींचे सहकारी होते. बऱ्याच गोष्टी माहीत नाही, बऱ्याच लोकांना बऱ्याच इतिहासात हे मुद्दा तुम्हाला सांगतो. आणि गांधीजी अस्वस्थ होते की या गरीब माणसाला आपल्या देशामध्ये आपण स्वावलंबी नाही आणि तांबडी ज्वारी खाऊ लागते म्हणून स्वामीनारायणाने त्यांनी बोलवलं. आणि त्या स्वामीनारायणाने शब्दामध्ये मैत्रीचं असू द्या स्वामी कुठून इज पॉसिबल म्हणजे तू तू 2 वर्षामध्ये शक्य करून दाखवू शकता की भारत आपला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी झाला पाहिजे की अमेरिकेकडे आपल्याला भीक मागता कामाला आहे असं तू 2 वर्षामध्ये करून दाखवशील का असं इंदिराजींनी स्वामीनारायणांना विचारलं. स्वामीनारायणांनी ताबडतोब त्या क्षणात सांगितलं हेच मान नो डाऊट ॲट ऑल आय विल मेक इट पॉसिबल. आणि तुम्हाला सांगतो 2 वर्षाच्या आत इंदिराजींच्या नेतृत्वाखाली अमेरिकन जो गहू आणि अमेरिकन मिलो हा आपल्याकडे येत होता तो बंद झाला. 2 वर्षानंतर भारत स्वयंपूर्ण झाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. त्यावेळी वसंतराव नाईक इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले विदर्भात शेतीवर प्रयत्न करतात स्वावलंबी झाला आणि अमेरिकेकडून आणणारा गहू आणि ज्वारी आपण बंद करून टाकतो हे इंदिराजींचं वैशिष्ट्य होतं. आणि हे इंग्रजांनी करून दाखवलं. आणि म्हणून 77 साली जेव्हा इंदिराजींचा पराभव झाला दर्शकांनो तुम्ही ऐका 77 साली इंदिराजींचा जेव्हा पराभव झाला तेव्हा अन्नधान्याचा स्टॉक आपल्या देशामध्ये किती होता. दुष्काळ पडला तरी 2 वर्ष संपूर्ण देशाला धान्य पुरेल असा बफर स्टॉक अन्नधान्याचा इंदिराजींच्या वेळेत 77 साली. दुर्दैवाने 77 ला पराभव झाला अभिमानीच्या या सगळ्या वातावरणाचा प्रचार आपण. आणि म्हणजे सरकार आलं त्या सरकारने 2 वर्ष भविष्यामध्ये पुरणारा अन्नधान्याचा साठा हा अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकला संपूर्ण हा इतिहास हे सतत तुम्हाला मी सांगतो. आर्थिक परिस्थिती काय होती जेव्हा इंदिराजी 77 साली पराभव झाल्या तेव्हा भारताची गंगाजळी आणि भारताचं सोनं ज्याच्यावर आर्थिक मदार तुमची जगामध्ये असते ते किती होतं 18,000 कोटी रुपयांचं परकीय चलन हे त्यावेळी आपल्या आपल्या गंगाजळी होते 18,000 कोटीचं परकीय डॉलर. या सरकारने 77 साली 31 महिन्यामध्ये ते परकीय चलनही सगळं संपून टाकलं. 77 ची गोष्ट तुम्हाला सांगितली अन्नधान्य संपवलं परकीय चलनही संपवलं. पुढच्या काळामध्ये तर सोनं लहान टाकण्याची परिस्थिती आहे सगळ्या गावामध्ये हेही आपण पाहिले. या सगळ्या गोष्टीवर मात करून गैरांचे प्रश्न हातामध्ये घेऊन इंदिरा गांधी आणि स्वर्गीय संजय त्यावेळी मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो रस्त्यावर संपूर्ण देश काँग्रेसचा कार्यकर्ता होता. हिंदीने उतरला ताकदीने उतरला जन आंदोलन त्यांनी उभं केलं आणि हे जे सरकार आलं होतं इंदिराजीला विरोध करून सगळ्या पक्षांचं मिळून जनता पक्ष सगळ्या पक्षांचं जयप्रकाश नारायणांसारखा स्वातंत्र्य आंदोलनातला एक चांगला मंगल चेहरा आणि त्या चेहऱ्याच्या पाठीमागे जनसंघही करून आत्मध्ये आहे आणि तेव्हापासून त्या सत्तेच्या मोठ्याच्या ठिकाणी ते दुर्दैव. पण हे सगळं घडलं ते घडल्यानंतर जेव्हा इंदिराजींनी पुन्हा आंदोलन उभं केलं 29 महिन्यामध्ये
प्रचंड बहुमता निवडून आल्या आणि अन्नधान्याचा जो बफर स्टॉक संपलेला होता, परकीय चलनाची गंडाळी संपली होती, पुन्हा इंदिराजींनी 84% भारताची आर्थिक स्थिती पुन्हा म्हणून उद्या पुन्हा प्रगती पथावर. हे इंदिराजींचं वैशिष्ट्य, हे इंदिराजींचं कौतुक. इंदिराजींना नावं घेतात लोकांना हे काही माहीत नाही. सर्व जाती, सर्व धर्म, सर्व या सर्वांचा इंदिराजींनी अतिशय प्रेमाचे संबंध होते. पण अशाही अवस्थेमध्ये दुर्दैवा ती खलिस्तानची चळवळ, ती काय आजची नाही आहे, लोकांना माहीत नाही. मास्टर दारासिंग त्याच्या स्वातंत्र्यपूर्व काळात हे शिरोमणी अकाली दल आणि खलिस्तानची चळवळ, मास्टर दारासिंग हे त्या पक्षाचे नेते होते, मुस्लिम लीगचे जिना होते, दलितांचे बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सगळे नेते होते. त्या गोलमेज परिषदेला ब्रिटिश मुद्दाम सर्वांना बोलवायचे आणि या देशामध्ये खूप पाठवायचा प्रयत्न. ही जी खलिस्तानची चळवळ होती ती दुर्दैवानं कॅनडा, अमेरिका, इंग्लंड आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये त्या सर्वांना बळ देण्याचं काम आणि पाकिस्तानच्या माध्यमातून त्यावेळी होते होते. तुम्ही सर्वांना खूप माहिती त्याचा संपूर्ण विमोड करायचं, ते सगळं मोडून काढायचं होतं. आणि हे सगळं करताना कुठल्याही प्रकारचा जातीवाद किंवा धर्म या देशामध्ये होऊ नये याची पण काळजी घेतली, काळजी इंदिराजी केली. आणि त्याचा परिणाम काय झाला, इंदिराजींच्या हत्या कशी केली आणि कशी झाली मी मुद्दा तुम्हाला सांगतो. इंदिराजींची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांच्या सिक्युरिटीचे प्रमुख होते राममूर्ती, आपल्या मुंबई पोलीस कमिशनर, त्यांचीच नेमणूक झाली. त्यांचा नाव राममूर्ती होता, राममूर्ती आणि कृतज्ञ यांनी इंदिराजींनी काही केलं. त्या बाईकमध्ये काय केलं होतं, इंदिराजी खलिस्तान आणि हा जो दहशतवाद आहे हा वाढलेला आहे, त्याच्या आधी कारवाई वाढलेली आहे, तो तुमच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये त्या विशिष्ट जातीशी जो लोक आहे ते काढणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर काढले नाही तर तुम्हाला धोका आहे. तर या परिवर्तन सही करा म्हणजे दोघांना वगळत आहे. इंदिराजींनी ती फाईल सही न करता म्हणून दिली हा इंदिराजींचा इतिहास आहे. ज्याला म्हणतात देशभक्त आणि याला म्हणतात सर्व धर्म समभावावर अढळ श्रद्धा, इंदिराजींनी ती फाईल परत केली. ते सिक्युरिटीचे संरक्षण अधिकारी सगळे ते म्हणते इंदिराजी कृपा करून तुम्ही जर सही करा फार आवश्यक आहे. इंदिराजी म्हणाले नॉट ॲट ऑल, मी महात्मा गांधींची अनुयायी आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या आहे आणि लोकशाही धर्मनिरपेक्ष भारताची पंतप्रधान आहे. मला हे त्यांना सोडणार नाही. जर मी सही केली तर या पदावर एक सेकंदही मला राहण्याचा अधिकार नाही, म्हणून ही सही परत करा. 72 आहे माझ्या जीवाला धोकादायक. ही इंदिराजीचं वाक्य, ती इंदिराजींनी फाईल परत केली, सही केली नाही. आणि त्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले ज्यांच्यावर संशय होता त्या लोकांना इंदिराजींनी खूप दूर केले आणि दुर्दैवानं ज्या बियान सिंगाला स्वस्थ करून त्यांचा सिक्युरिटी मधला सहकारी ज्याला मुलासारखा 16 वर्ष इंदिराजी मुलासारखा जवळून पाहिजे. परदेशामध्ये सुद्धा बियान सिंग इंदिराजींच्या आणि त्यांनी आणि त्यांच्या एका सहकार्याने त्यांच्या गोळ्या काढल्या पाहिजे. जर कदाचित इंदिराजींनी त्या फाईलवर सही केली असती त्यांना सिक्युरिटीमधनं त्या संरक्षण व्यवस्थेचा काम लागतं तर कदाचित इंदिराजी झाल्या. पण मरण आणि जगणं आणि जिवंत राहणं यामध्ये इंदिराजींनी निवडलं मरण. या देशाच्या ऐक्यासाठी, या देशाच्या सार्वभौमत्वासाठी, या देशाच्या अखंडत्वासाठी आणि मूळ जो गांधीचा मंत्र आहे धर्मनिरपेक्षतेचा तो जपण्यासाठी प्राणपणाने लावले. आणि इंदिराजींची हत्याकांडी तिने आम्ही सर्वांनी पाहिली, हे सर्वांनी पाहिजे. अशा इंद्रजींनी अत्यंत निधाळ जातीच्या आणि म्हणून परवा पुण्यनदीमध्ये 1 ऑक्टोबरचा उत्सव मी भेट दिला होता. सरदार पटेलांची जयंती आणि इंदिराजींची पुण्यतिथी. मी लेखाचं शिक्षक केलं होतं, एक लोहपुरुष आणि एक रायंजणी दोघेही बोला असं मी दोघांचं वर्णन केलं होतं. संस्थानिक आणि संस्थानिक हे देशामध्ये विलीन केले सरदार पटेल, पण त्यांचे तज्ञांचे विशेष अधिकार रद्द करून सामान्य माणसाचे इंदिराजींनी न्याय पोहोचला आर्थिक सामाजिक. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता इंदिराजींनी प्रत्यक्ष प्राणांची बाजी लावण्याचा प्रयत्न केला. आणि याच इंदिराजींनी एकच पूर्ण तुम्हाला सांगतो असं नाही, 80 साली स्वर्गीय संजय गांधी
त्यांचा अभ्यास केला. त्यांचे नेते मला नाव ठेवत होते महाराष्ट्र योग अभ्यासचा अध्यक्ष होतो. संजय गांधींचा अभ्यास केला झाला आम्ही तिथे जातो होतो देश होता. त्यांचा ते भेट कोणी संजय गांधींची की आताच्या लोही हॉस्पिटल म्हणजे त्यावेळेच्या वेडिंगटन हॉस्पिटल ते कोणी होते ते कोणी तिथे गेली आपल्या दामना इंद्रायणी बाळाच्या हॉलमध्ये छोट्या लोक त्याला भेटत होते. कुठल्याही आईला त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी चंद्रशेखर हे दोघं आणि हे आठवण स्वतः अटल बिहारी वाजपेयी माया नावाच्या हिंदी मासिकात लिहिली आहे म्हणून तुम्हाला माहिती हे दोघंही भेटत त्या दालनामध्ये इंदिराजी बसलेल्या होत्या. संजय गांधीची भेट बॉडी होत आहे आपल्या छुटीमध्ये लोक सर्व चिंतात होते आणि हे जे भेटायला जे अटल जी आणि चंद्रशेखर त्यांना वाटते की आपण सांगून करावं आणि स्वाभाविक आहे आईचं सांगून करावं मुलाचा मृत्यू झालेला म्हणून ते आले पाठवून ते बसले आणि इंद्रजीचा विरोध घेऊन निघाले. इंद्रजी आणि असं म्हणून अटल बिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर त्या दालनातून निघाले. चार पावलं पुढे गेल्यानंतर इंद्रजी उठल्या आणि मोठ्याने म्हणाले अटलजी खरी आज सगळे बहुत जरुरी बात आहे. तर अटल बिहारी वाजपेयी म्हणतो की स्वतंत्र मुलगा करून लावलेला आहे त्याची भेट बॉडी इथं आतमध्ये आहे आणि हे आई आता आपण काय होतं पंजाब का मामला बहुत पेचीदा होता. आसाम तो घोडा असतो किंवा आणि पंजाबचं शिखरी सांगता तीव्र होत सांगतो ते एकदा मला इंग्रजी खूप बाद देणार नाही बहुत पेचीदा मामला आहे असं जरूर सांगतात. आसाम और पंजाब का मामला बहुत खतरनाक हुआ है आपसे बात करनी है और हमारे साथ मिलकर राय पार्टी मिली मिलनी चाहिए परवाना आसाम आणि पंजाब या देशाचं अंगत्व आणि दहशतवाद संपवण्याकरता त्यापासून प्रयत्नशील असलेल्या इंदिरा गांधी त्यांचा आपण जयंती करतो पुढेही जयंती करतो त्यांच्या आम्ही अरे आता खरं आपण उतरलं पाहिजे हा देश अशा लोकांच्या हातामध्ये आहे की ज्या ज्यासाठी प्राण पणाला हवा देशाच्या इंदिरा गांधी आणि आज धर्म आणि जाती याच्या नावाखाली देश वाटला जातो देशाचं स्वातंत्र्य लोकशाही आणि सार्वभौमत्व हे संपूर्ण धोक्यात आलेलं आहे. शेतकरी अभ्यास काय करतोय तरुण बेरोजगार झालेला आहे अशा वेळी 80 साली इंदिरा गांधी जशा रस्त्यावर उतरल्या तसं तुम्ही आम्ही पॉपेच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे उतरलं पाहिजे इंदिराजींचा जय वाहून पुन्हा असं मोठे स्पर्धा करून घेतलं घ्या इंदिरा त्याच्या एकच एकच आपण तुम्हाला सांगतो ख्वाजा अहमद अब्बास जे इथं जुने लोक असतील चित्रपट करणार आहे.